जय श्रीकृष्ण मंडळी आज आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा तर आज उपवास आहे उपवास सोडण्यासाठी चला तर मग पाहूया सुंटवडा कसा तयार करायचा तर त्यासाठी मी ते घेतलेलं आहे एक वाटी ते दीड वाटी खोबरं डेसिकेटेड कोकोनट आहे एक वाटी खारखीची पावडर आहे दोन चमचे सुंट पावडर एक चमचा बडी सोप दोन चमचे साखर घेतलेले आहे मी इथे साधी साखर आणि दोन चमचे खडीसाखर घेतलेले आहे हे काही ड्रायफ्रूट्स आहेत काजू बदाम बेदाणे आणि चार वेलची घेतलेली आहे सुंटोडा बनवण्यासाठी चला मग सुंटोडा तयार करून घेऊयात तर त्यासाठी मी इथे एक मिक्सरचा जार घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी इथे हे डेसेकेड कोकोनट घेतलेलं आहे ते ओतून घेणार आहे तुम्ही इथे खोबरं खिसून घेऊ शकता त्यानंतर खारकेची पावडर घेतलेली आहे ही लाल खारकेची पावडर आहे पौष्टिक असते तुम्ही साध्या खारकेची पावडर सुद्धा वापरू शकता त्यानंतर एक चमचा बडीसोप घेतलेली आहे तुम्ही थोडीशी गरम करून घेतला तरी चालेल दोन चमचे खडीसाखर घालणार आहोत याच्यामध्ये खडीसाखर ही सुंटोड्यामध्ये हवीच त्यासाठी आपण इथे खडीसाखरेचा वापर केलेला आहे त्यानंतर आपली रेग्युलर वापरणारी साखर दोन चमचे घेतलेले आहे आणि त्यानंतर आपण इथे सुंठ घेणार आहोत सुंटोडा म्हणजे सुंठेपासून तयार होतो तर त्यासाठी सुंठेचं प्रमाण थोडंसं जास्त आहे तुम्ही इथे आखी सुंठ असेल ती थोडीशी ठेचून घेतला तरी चालेल आता याच्यामध्ये आपण घेतलेल्या हिरव्या वेलच्या टाकणार आहोत आणि ड्रायफ्रूट्स टाकणार आहोत काजू बदाम आणि वेलची टाकलेली आहे बेदाणे जे आहे ते मी तसेच ठेवणार आहे नंतर मिक्स करण्यासाठी त्याच्यामध्ये आता याला आपण झाकण देऊन मिक्सरला फिरून घ्यायचं आहे मिक्सरला बारीक फिरून घेतलेले आहे सगळे जिन्नस आपले छान एकत्र मिक्स झालेले आहेत आणि इथे आपल्या सुंटवड्याची पावडर जी आहे ती रेडी झालेली आहे तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशी बारीक जाडसर अशी आपल्याला दरदरीत पावडर तयार करायचे आहे आता एका बाउलमध्ये आपण हे मिक्स केलेलं मिश्रण आहे ते काढून घेते सुंटवड्याचं तर हा सुंटवडा तुम्ही भरपूर असा तयार करून ठेवू शकता एरवीसुद्धा खायला हा खूप पौष्टिक असतो आणि आता त्याच्यामध्ये आपण मिक्स करणार आहोत जे बेदाणे आपण बाजूला काढून ठेवलेले आहेत ते चिमूटभर भर याच्यामध्ये तुम्ही मीठसुद्धा टाकून घेऊ शकता टेस्ट येण्यासाठी छान असे याला बेदाने घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा सुंटवडा अगदी बाळण सुद्धा खूपच पौष्टिक असतो एरवीसुद्धा तुम्ही कॅल्शियमसाठी हा सुंटवडा घाऊ शकता एकदाच बनवून ठेवून एक चमचा रोज तुम्ही दुधासोबत घेऊ शकता किंवा सुकासुद्धा घेऊ शकता असाही आता आपला सुंटवडा उपवास सोडण्यासाठी जन्माष्टमीचा आज उपवास असतो तर तो सोडण्यासाठी तयार झालेला आहे एका बाउलमध्ये मी हा सुंटवडा जो आहे तो काढून घेते तर तुम्हीसुद्धा असा झटपट पारंपारिक पद्धत जो आहे अगदी कमी तयार करू शकता श्रीकृष्ण जन्माष्टमीचा आज उपवास पकडला जा जातो आणि श्रीकृष्णांच्या जन्मानंतर प्रसाद म्हणून हा सुंटवडा जो आहे तो दिला जातो तर सगळ्यांना सुंटवडा बारानंतर वाटल्यानंतर हा सुंटवडा खाऊनच श्रीकृष्ण जन्माष्टमीचा आजचा उपवास सोडला जातो तर असा हा पटकन होणारा पौष्टिक पारंपरिक पद्धतीने तयार करून दाखवलेला आहे मी तुम्हाला सुनटवडा हा एका बाउलमध्ये आता मी काढून घेते आणि ह्यानंतर आपण जे आहे याच्यावरती एक तुळशीपत्र ठेवणार आहोत कारण श्रीकृष्णांचा प्रसाद आणि तुळशीपत्र नाही असं तरी होऊ शकत नाही तर त्यासाठी एका बाउलमध्ये छान असा हा सुंटवडा मी काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये एक तुळशीपत्र ठेवून द्यायचं आहे आणि तुम्ही हा प्रसाद म्हणून देवासमोर ठेवू शकता हा झाला आजसाठीचा प्रसाद सुंटवडा तर उद्या गोपाळकाल्यामध्ये दहीहंडी फोडल्यानंतर वाटला जाणारा प्रसाद आपण तयार करणार आहोत तर आपण गोपाळकाला तयार करणार आहोत गोपाळकाल्याचा प्रसाद तयार करायसाठी मी ते साधे कांदेपोहे घेतलेले आहेत एक वाटी त्यानंतर डाळिंबाचे दाणे घेतलेले आहेत काकडीचे तुकडे घेतलेले आहेत ओलखोरलं नारळ घेतलेला आहे खोबरं तळलेले शेंगदाणे घेतलेले आहेत कोथिंबीर घेतलेली आहे दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत फुटाण्याची डाळ घेतलेली आहे दोन चमचे साखर घेतलेले आहे आणि आपल्याला दही सुद्धा लागणार आहे तर हे पोहे जे आहेत ते दोन पाण्यानं स्वच्छ मी धुवून घेणार आहे सगळ्यात अगोदर पोहे ते मी धुवून घेतलेले आहेत स्वच्छ दोनदा पाण्याने धुतल्यानंतर ह्याला आपण झाकण देऊन पोह्यांना एक पाच ते दहा मिनिटं बाजूला ठेवून द्यायचं आहे छान मऊ होण्यासाठी पोहे आपले भिजतायत छान मऊ होणार आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया तर यासाठी आपल्याला कला करण्यासाठी दही लागणार आहे तर तुम्हाला मी मागच्या साहित्यामध्ये दही दाखवणं विसरली होती इथे मी दही घेतलेलं आहे ताजं घरचं ता फ्रेश दही आहे दही घट्ट असावं आंबट नसावं प्रसाद बनवताना आणि आता आपण हे दही, सावा, सावा पन्ता पन्ता दही जे घेतलेलं आहे ते साधारण पाऊन ते एक वाटी एका बाउलमध्ये दही काढून घेणार आहे गोपाळकाला बनवण्याच्या आदल्या दिवशी रात्री तुम्ही दही घरी तयार करू शकता विरजण घालून रात्रीचं दही ठेवलात कोमट दुधामध्ये तर छान असं दही आपलं तयार होतं दुसऱ्या दिवशी सकाळी वापरण्यासाठी पाच ते सहा तासामध्ये छान एक ते पाऊन वाटी दही घेतलेला आहे याला छान फेटून घ्यायचं आहे आपल्याला एका चमच्यानी त्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत आपण जे दोन चमचे साखर घेतली होती ती साखर घातल्यानंतर आपण पुढची इथे मी चवीनुसार मीठ घेतलेलं आहे दह्यामध्ये साखर आणि मीठ एकाच वेळेला मिक्स करायचं आहे छान याला मिक्स करून घेऊया थोडीशी साखर विरगळेपर्यंत पण इथे साखरच वापरा साखरेची पावडर वापरला वापर तर दह्याला पाणी सुटू शकतं तर त्यासाठी इथे मी साखरेचा वापर केलेला आहे छान मीठ आणि साखर फेटल्यानंतर एक मिनिटभर मिनिट फेट ते दीड मिनिट आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे साखर आपल्या दह्यामध्ये छानशी विरगळते तर साखर फेटून झालेली आहे दह्यामध्ये साखर विरगळलेली आहे तर दही आपलं गोडसर झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण जे भिजायला ठेवले होते पोहे झाकून भिजवलेले पोहे तुम्ही पाहू शकता छान मोकळे मोकळे आणि मऊलुसृषित असे भिजलेले आहेत हाताने एकदा पोह्यांना फोडून घ्यायचं आहे आणि आपण भिजवलेले पोहे जे आहे ते दही आणि साखरेच्या मिश्रणामध्ये टाकणार आहोत त्यानंतर आपण याच्यामध्ये बाकीच्या आपण जे जिन्नस घेतलेले आहेत ते मिक्स करणार आहोत तर याच्यामध्ये सगळ्यात अगोदर बारीक चिरून घेतलेली काकडी आहे ती मिक्स करायची आहे काकडी घातल्यानंतर आपण भाजलेले जे शेंगदाणे होते ते घेणार आहोत तुम्ही ते शेंगदाणे भाजून घेऊ हो शकता किंवा मी थोडेसे तेलावरती फ्राय करून घेतलेले आहेत म्हणजे छान त्याच्यामध्ये क्रिस्पी लागतात त्यानंतर आपण ही फुटाण्याची डाळ आहे ती मिक्स करणार आहोत त्याला भाजकी सुद्धा म्हणतात चिवड्यामध्ये वापरली जाणारी डाळ आहे भाजकीचा नाडाळ आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये ओलणारळा जो खोवून घेतला होता तो मिक्स करणार आहोत ओलणारमुळे गोपाळकालाच्या प्रसादाला खूपच छान टेस्ट येते आणि ही दोन हिरवी मिरची कमी तिखटवाली मिरची आहे ती मी बारीक चिरून घेतलेली आहे तुम्हाला तिखट आवडेल त्याप्रमाणे ते तुम्ही तिखटाचा मिरचीचा वापर करू शकता थोडीशी मिरची मी बाजूला ठेवलेली होती आपल्याला याला नंतर फोडणी द्यायची आहे त्यासाठी आता याच्यामध्ये छान चा डाळीबांचे फ्रेश असे दाणे घातलेले आहेत हे सगळे जिन्नस एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे चमच्यानी हा गोपाळकाला जो आहे तो छान टेस्ट आणि चवीला लागतो यानंतर कोथिंबीर मिक्स करायची आहे याच्यामध्ये वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही अजून एखादी व्हेज याच्यामध्ये मिक्स करू शकता जसं की बारीक चिरलेलं गाजर असतं सुद्धा तुम्ही याच्यामध्ये किंवा फ्रेश मटार असतील तर तेसुद्धा याच्यामध्ये तुम्ही मिक्स करू शकता गोपाळकलाच्या प्रसादासाठी लहान मुलं अगदी आवडीनं खातात आणि म्हणतात की गोपाळकाळाच्या दिवशी दहीहंडी फोडल्यानंतर हा प्रसाद आवर्जून खावा तर त्यासाठी हा प्रसाद कसा बनवायचा हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत आज शेअर करत आहे तुम्हीसुद्धा उद्या दहीहंडीला दहीहंडी फोडल्यानंतर हा प्रसाद नक्कीच बनवा तर छान मिक्स केल्यानंतर आता आपल्यालाच्यात फोडणी द्यायची आहे तर चला फोडणीची तयारी करूया एका फोडणी पात्रामध्ये मी एक चमचा तूप आहे साजूक तूप ते गरम करून घेतलेलं आहे गॅस बंद करून फोडणी पात्र खाली उतरून घेतलेला आहे कारण आपल्याला कडक फोडणी टाकायची नाही त्याच्यामध्ये एक चमचा जिरा टाकलेला आहे चिमूटभर हिंग टाकलेला आहे कारण आपण दही वापरलेला आहे आणि सगळे जिन्नस कच्चे आहेत तर पावसाळ्याचे दिवस असतात पोटाला लागू नये त्यासाठी याच्यामध्ये चिमुडवर हिंग टाकलेलं आहे आणि थोडीशी हिरवी मिरची टाकलेली होती ती फोडणीमध्ये मिक्स करत आहे आणि थोडंसं आलं आहे अगदी अर्धा चमचा ते खिसून घेतलेला आहे आल्यामुळे गोपाळकाल्याला खूपच भन्नाट टेस्ट येते तुम्हीसुद्धा जबरदस्त टेस्ट येण्यासाठी खिसलेलं आलं टाकून नक्कीच ट्राय करा छान अशी ही फोडणी मिक्स करून घ्यायची आहे चमच्यांनी आणि मिक्स केल्यानंतर आपण जो गोपाळकाला तयार केलेला आहे त्याच्यावरती फोडणी सोडून द्यायची आहे तर ही तुपाची फोडणी साजूक तुपाची फोडणी याच्यामध्ये ॲड केल्यानंतर गोपाळकालाची चव जी आहे ती अगदी जबरदस्त लागते तर तुम्हीसुद्धा हा गोपाळकाला या जन्माष्टमीला किंवा दही अंडीला नक्कीच करून पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा चॅनलवरती नवीन असाल किंवा चॅनलवरचा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच पुन्हा छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी सोबत आयकॉनवरती सुद्धा प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आता इथे आपल्याला गोपाळकाला आणि सोनटवडा कान्हाजीचे दोन्हीही नैवेद्य किंवा प्रसाद आपल्या इथे तयार झालेले आहेत तुम्ही सुद्धा झटकीपट असे हे गोपाळकालासाठी प्रसाद तयार करू शकता पुन्हा भेटू तोपर्यंत राधे राधे